राजीव हे चुकीचं आहे. तू आतापर्यंत किती वेळेस दादाला प्रश्न विचारलं आणि तरी आज परत इथे बोलवून घेतलंस. आणि तुझी ती हवालदार, ती मला सांगते त्यांना बाहेर थांबायला सांगितलंय. माझ्याच गावचं पोलीस स्टेशन आणि मलाच इथे परत करून टाकलं. राजेशला काय घडलंय ना हे जाणून घ्यायचं. म्हणजे इतकी वर्ष आपण आपली शपथ पाळली आहे ती आता तोडायची? माझी हिम्मत नाही. माझी नाही पण आमच्या घरामध्ये एका बाजूला राजेश आणि एका बाजूला माझा लेक. त्यात गौरवचा काय संबंध? अरे त्याला असं वाटतं की आपल्या सिक्रेट मुळेच त्याच्या आणि लिलीच्या प्रेमामध्ये अडथळा आहे. जे झालं त्याची शिक्षा माझ्या मुलांनी भोगली. आता माझ्या कुटुंबावरचा राग सोड. तुम्ही तुमच्यातले राग लोभ सोडायला तयार नाही. मी राग सोडला तर घडणार सगळं थांबेल असं वाटत तुला? किशाकडे मनोरमा आली होती तुझ्या पोरीला गावाबाहेर काढण्यासाठी. तिने चूक केली पण आम्ही सामान्य माणसं आहोत. मी ही माणूसच आहे प्रभाकर. त्यावेळी तुझ्या बायको सकट सगळ्यांनी मला माझ्या किशाच्या जीवाची भीती घातली होती. माहिती आहे तुला? मला कळलं नंतर. प्रभाकर, मी तुला सावध करावा. बळी अजून संपले नाही. दोन बोट शिल्लक आहे. तुम्ही समोर दिसता ना तेवढंच पाहता, त्या पलीकडे पाहायला शिका. हात असा बघितला तर वेगळा दिसतो. आणि असा बघितला तर पाच आणखी कोण सांग आणखी कोण आणखी ही माझ्या मनातली भीती की भविष्यात घडणाऱ्या घटनांची सूचना. भविष्यात की काय काय घडणार आहे. रक्त येत
तुमच्या अविनाश साप्तेचा खून सुद्धा याच मालिकेतला आहे. राजीव, प्रतापचं हे स्टेटमेंट पूर्ण आहे? हो मॅडम, त्याने जे सांगितलं ते मी सगळं लिहून घेतलंय आणि त्यावर त्याची सही सुद्धा आहे. मी सही पाहू शकते राजीव? अविनाशने हे स्टेटमेंट पाहिलं होतं? हो मॅडम, फक्त या स्टेटमेंट मध्ये एक गोष्ट नाहीये. म्हणजे सरांनी मला सांगितलं होतं की प्रतापने जनकाला बळीच्या दगडाजवळ पाहिलं होतं. म्हणजे असं सरांनी सांगितलं. आता खरं खोटं मला माहित नाही, गौरव किंवा लिलीने त्यांना असं सांगितलं असावं. जर प्रतापला जनक दिसली तर त्याने तिला ओळखलं कसं? हाच प्रश्न सरांना पण पडला होता. पण प्रताप या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला या गावात आला आणि याआधी तो किशुकाला भेटला असेल अशी शक्यता आहे. तेव्हा किशुकाने जनकाचा फोटो त्याला दाखवला असेल तर? एक काम कर, किशुकाला ज्या ठिकाणी अरेस्ट केली होती तिथे जाऊन तिचं सगळं सामान घे. आत्ता? म्हणजे किशुका इथून पळून गेली असता ना? राजीव, किशुका इतकी मूर्ख नाही की तिला जिथून अरेस्ट केली तिथे ती परत जाईल. दीपा. येस मॅडम. रिपोर्ट झाला? हो. बरं, तूही राजू सोबत जा. निघा. May I talk to the inspector? Yes. You may. Yes, Mr. Korgaonkar. तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे? मॅडम, तुम्हाला जुळी बहीण आहे का? नाही. पण तू? तुम्ही? मिस्टर कोरगावकर, तुम्ही या पोलीस स्टेशनच्या इन्चार्जशी बोलताय. ओ, आय एम सॉरी. बोला, तुम्हाला मला काही सांगायचं होतं? कम, हॅव अ सीट. थँक्यू. बोला. सॉरी, मी काय बरं सांगणार होतो तुम्हाला. हा, बळीच्या दगडातून रक्त येते चौथ्या मोठ्यातून. हे तुम्हाला कसं कळलं? मी तिथे गेलो होतो ना. तुम्ही नाईट वॉक करायला जाता का बळीच्या दगडाजवळ? नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. मी आता थेट मुंबईहून येतोय शेवटच्या इसरी. आणि मी मुंबईला गेलो होतो ते सुद्धा या दगडातून वाहणाऱ्या रक्ताबद्दल आणखीन काही माहिती मिळते का हे बघायला म्हणून गेलो. आणि आल्यावर सहज एक दगडावर चक्कर मारावी म्हणून मी गेलो. दगडातून रक्त येत होत. ओके, लेट्स गो अँड चेक. दगडाचे फोटो काढून मोबाईल एक्सपर्ट्सना पाठवलं आणि त्यांच्याशी बोलण्याकरता म्हणूनच मी आता मुंबईला गेलो. त्यांच्याशी बोलता बोलता असं लक्षात आलं की अशा प्रकारचा एक दगड आफ्रिकेच्या एका जंगलात सुद्धा मिळाला आणि नायजेरियात सुद्धा एक दगड मिळाल्याची बातमी आली होती पण नंतर ती खोटी ठरली. अर्थात अशा प्रकारची घटना ही पहिलीच आहे. त्यामुळे मी असा विचार करतोय की गावात हॉटेल असूनही तुम्ही लाईट हाऊस मध्ये राहायचं का? मॅडम, मी एक भारतीय लेखक आहे. हॉटेलमध्ये राहून रिसर्च करणं हे पाश्चात्य लेखकांना परवडतं, माझ्यासारख्या भारतीय लेखकाला. म्हणून मी लाईट हाऊस. ठीक आहे. बळीच्या दगडातून रक्त आलं ही गोष्ट तुमच्या तोंडून बाहेर पडता कामा. जर ही बातमी गावात कुणालाही लागली तर तुमच्या राहण्याची सोय फुकट मध्ये करेल आमच्या लॉकअप मध्ये. दम दे मॅडम. अहो, कायदा थोडाफार मलाही कळतो. रघुनाथच्या खुनाच्या संशयात तुम्हाला जर अटक केली तर तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला रघुनाथचं नाणं हवं होतं म्हणून तुम्ही त्याला मारलं आणि ते नाणं बळकावलं. तुमची आज फार दगदग झाली असेल. जा आराम आणि परवा पोलीस स्टेशनला. मला माझं आयुष्य जगण्याचा थोडा तरी अधिकार आहे की नाही? आई आहे अरुण, मी
मी कधी नाही म्हटलो का? नाही म्हणाला नाही, तसं कधी वागूही दिलं नाही. तुम्ही विश्वाच्या खात्री करून आला कि उर्मीचं लग्न होतंय की नाही याची? मला कळतंय की मी प्रचंड मोठी चूक केली. त्याला मूल होत नाही म्हणून मी सतत तुला दोष देत आलो. असं तुझ्यावरचं प्रेम विसरलो, तुझ्यावर हात उभारला, तुला टोचून बोलत आलो. पण अरुणा आता मला माफ कर, अरुणा माफ कर मला. अरुणा आपण पुन्हा पहिल्यासारखं प्रेम करू नाही शकणार. मान्य कर, मान्य कर की तुझं माझ्यावर प्रेम. काय झालं अरुणा? अरुणा तुझी जागा माझ्या मेठीत, माझ्या मेठीत. मी परत आलोय मी अरुणा, वाट चुकून भरकटत होतो. दीपू, दीपू काय झालं? तू घाबरतोयस का? काय झालं? दीपू बाळ, बाळ आहे ना मी तुझी, घाबरू नको. ये बाळ. हा ये बस बस. काय झालं बाळ? तुझी बाळ पोलीस ऑफिसर आहे. पोलीस ऑफिसर बाळ. तू म्हण पोलीस बाळ. पोलीस? तुझं बाळ पोलीस ऑफिसर आहे. बाळ ऑफिसर? बाळ पोलीस? आता दीपू पोलीस. दीपू तुला आता इथे फार वेळ थांबता येणार नाही. गावातल्या लोकांना ज्यांनी मारले मला त्याचा शोध घ्यायचा आहे. दीपू लोकांना ज्यांनी मारले मला त्याला पकडायचं आहे. तुला आता इथे नाही राहता येणार. दीपू तुला तुझ्या घरी जावं लागेल. तुझ्या घरी? माझ्या? हो तुझ्या घरी जाऊया. घरी? घरी मी तुला भेटायला येईन ना. तू मला भेटायला? हो मी तुला तुझ्या घरी भेटायला येईन. माझ्या घरी तू भेटायला? चला आता जाऊया. माझा नाईलाज आहे दीपू. माझ्या आयुष्याचा शेवट कधी होईल सांगता येत नाही. पण माझ्या सोबत आहेस म्हणून तुझं जर काही बरं वाईट झालं तर मी नाही सहन करू शकणार. गौरव कुठे निघालास?
भेटायला बाबांनी काय सांगितलं लक्षात आहे ना तुझ्या? आई मी पोलीस स्टेशनला चाललो होतो. इन्स्पेक्टर आला तर त्यांना पाहिलं. नवीन काही गरज नाहीये आगाऊपणा करायची. कोण करतोय आगाऊपणा? गौरव तू करतोस आगाऊपणा? बकुळा बकुळा तू इन्स्पेक्टर? हो इन्स्पेक्टर मारिया दिसतो. सॉलिड. कसं काय जमलं तुला हा गेम? आय मीन बकुळा नसून असल्याचा, मारिया असून नसल्याचा, यु नो. ग्रेट गौरव नीट बोल. असू दे विजया, दीपूला आता इथे घरीच राहावं लागेल. मी परवा एका डॉक्टरांना भेटून आले दीपूसाठी. हे त्यांचं काळ, त्यांना भेटून कदाचित फायदा होईल. दीपू मी तुला भेटायला येईन. हा मी तुला भेटायला येईन. तू तू मला भेटायला येईन. गावात जास्त भटकू नको. हा भटकायचं नाही. काळजी घे. बकुळा किंवा मारिया ती कोणी का असेना, पण ती या केसची इन्चार्ज म्हणून इथे आली. तुझ्याकडे असलेली माहिती तिला देणं हे तुझं कर्तव्य आहे उर्मी. फक्त पोलीस ऑफिसर म्हणून नाही तर एक नागरिक म्हणूनही. काल ती माहिती लपवलीस या गुन्ह्याखाली ती तुला अटकही करू शकली असती, पण तिने तसं नाही केलं. तुला तुझ्या भावाच्या केसवर काम करता येणार नाही हे तुला माहीत होतं, तरी तू हट्ट करत होती. किमान शक्य होईल तितकी मदत तरी कर. मारिया, एलेनाला खात्री होती की डिमीनी आत्महत्या केलेली नाही. डिमीची आत्महत्या नव्हती हे दगडातून आलेल्या रक्ताने कळत. हो पण एलेनाला कोणावर संशय होता हे कळणे तितकंच महत्वाचं आहे. तिने मला जे सांगितलं मला ना नेहमी असं वाटत आलं, त्यांचा मोठा मुलगा पळून गेला हा धक्का डॅडना कधी पचलाच नाही. त्यांनी दोन्ही मुलांची कामं डिमीकडून एक्सपेक्ट केली. डिमी त्यात कमी पडला. अलीकडे तर डिमी डॅडच्या बिझनेस मधून बाजूलाही पडत होते. डॅड मला जमणार नाही तुमची कामं करायला. तुमचे उद्योग निस्तराच्या वेळी मी असं म्हटलं असतं तर? तेव्हा लहान होतो आम्ही डॅड. मला म्हणायचं नाही डॅड. लहानपणापासून ओस्मन तुमच्यामुळेच घर सोडून गेला. तुमच्या डिक्टेटरशिपला कंटाळून मॉम देखील तुमच्या टॉर्चर मुळेच मेली. ज्या मरणाला तू घाबरतोय ते इथही आहे. गेलास तरी एक गोष्ट लक्षात ठेव, जनाथन परेरा त्याच्याशी बेईमानी करणाऱ्याला कधीही सोडत नाही. तो त्याचा मुलगा असला तरी. आणि ही घटना तिला माझ्याशी बोलताना आठवली होती. थँक यू उर्मिला. हॅलो राजीव, जॉनाथनची चौकशी करायची. हो मॅडम, त्याला बोलावून घेतो. बोलवू नको, उचलून घेऊन ये. हो हो. काय प्रकार आहे? आय एम व्हिक्टिम हिअर. माझ्या मुलाचा मृत्यू झालाय आणि एखाद्या सामान्य गुन्हेगारासारखं मला पोलीस स्टेशनला बोलवलं जात आहे. अच्छा,
एखाद्या सामान्य गुन्हेगारासारखं बोलवलं म्हणून राग आला तुम्हाला? ओके, तुमचंही समाधान होऊ दे. राजीव यांना बाहेर घेऊन द्या आणि एखाद्या मोठ्या अट्टल गुन्हेगाराला ज्या मान सन्मानात घेऊन येतात तसं घेऊन ये. इन्स्पेक्टर, याला पोलीस अरेस्टमेंट म्हटलं जातं. मिस्टर जॉनाथन हा खुनाचा तपास आहे आणि तुम्ही या खुनातले एक संशयित आहात. व्हॉट? दिस इज अ मर्डर इन्व्हेस्टिगेशन. तुम्हा गप्प राहून किंवा खोटं बोलून आमच्या तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर हाही गुन्हा तुमच्या विरुद्ध असलेल्या गुन्ह्यांमध्ये जोडला जाईल. दादा, बकुळा इन्स्पेक्टर हे कळल्यावर तुला काय वाटलं? काय वाटलं म्हणजे आश्चर्य वाटलं, बरही वाटलं. नुसतंच बरं वाटलं? तुला काही प्रश्न नाही पडले? तिला विचारावं असं नाही वाटलं की इतके दिवस ती बकुळा म्हणून आपल्याकडे का राहत होती? विचारलं मी, ती म्हणाली नंतर सांगते. नंतर किती गोष्टींचं एक्सप्लेनेशन देणार आहे ती नंतर? हे बघ गुरु, बकुळा आपल्या बरोबर आपल्या घरात 8 महिने राहतो आणि 8 महिने कुठलीही व्यक्ती खोटं नाही वागू शकत. ती एक चांगली व्यक्ती आहे एवढं नक्की. इतकी चांगली व्यक्ती होती तर ती खोटं नाव घेऊन का वावरत होती? बकुळा मारिया हिच काहीतरी सिक्रेट आहे एवढं नक्की. हे सिक्रेट काय आहे याचा शोध लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, नक्कीच नाही. मी जर गावात असं पसरवलं की प्रभाकर राण्यावर करणी तू केलीस तर गावच तुझा निवाडा करेल. तेव्हा मला खरं सांग, प्रभाकर राणेवर करणी करायला तू सांगितलीस. डिमीच्या मृत्यूनंतर बळीच्या दगडातून आलेलं रक्त पाहायला तुम्ही दगडाजवळ गेलात. तिथे तुम्हाला जनक्का दिसली, तुम्ही तिला कसं ओळखलं? बोला कोरगावकर, बोला मिस्टर कोरगावकर.